नमस्कार, मी राजेंद्र मोरसकुल्ले, अध्यक्ष ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ प्रायव्हेट. मित्रांनो, 8 एप्रिल 2021 रोजी एक वित्त विभागाने शासन परिपत्रक निर्गमित केलं आहे आणि जे अधिसंख्या ठरलेले कर्मचारी आहेत 21 डिसेंबर 2019 शासन निर्णयानुसार, त्यांना त्यांचे जे वित्तीय लाभ आहेत म्हणजे भविष्य निर्वाह निधी आणि गटविम्याचे जे पैसे आहेत ते द्यायचे किंवा कसे याच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला आहे आणि GAD चा हवाला देऊन म्हणजे सामान्य प्रशासनाचा हवाला देऊन त्यांनी हा जो अंतिम प्रदान आहे अशा कर्मचाऱ्यांना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर नियुक्त्या प्राप्त केल्या आहेत, ज्या नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयाने मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थित जगदीश बैराच्या निकालामध्ये व्हाईट ॲब एनिशिओ ठरवल्या आहेत. 31/40 पिटिशनमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेत मुख्य सचिवांना असे आदेश दिले होते की तुम्ही 31 डिसेंबर 2019 ही जी सगळी पदं आहेत गैरआदिवासींनी बळकावलेली ती तुम्ही रिक्त करा आणि ती भरा. त्या अनुषंगाने त्याला कम्प्लाय करायसाठी 21 डिसेंबर 2019 शासन निर्णय गव्हर्नमेंटनी घेतला, काढला, त्याच्यात वेळापत्रक देऊन पदभरतीसाठी जाहिराती विविध विभागाने दिल्या. या अनुषंगानं काम करताना विविध कार्यालयाने माहिती दडवलेली आहे. जातचोर बोगस आदिवासींचे जे काही इन्फॉर्मेशन आहे कार्यालयातली ती दडवलेली आहे. बऱ्याचशा विभाग प्रमुखांनी त्याच्यावर आदिवासी समाजाचं लक्ष नाही, किती पदं भरली गेली, किती नियुक्त्या झाल्या याच्यावर आदिवासी समाजाचं लक्ष नाही, त्यांना काही लेणं देणं नाही. अशा पद्धतीने आपला कारभार सुरू आहे. आता वित्त विभागाचा जो 8 एप्रिल 2021 शासन परिपत्रक आला त्याच्यावर फक्त व्हॉट्सअपवर तो परिपत्रक इकडून तिकडे फिरवणं सुरू आहे, पण त्याच्यावर काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर काम करून त्याला थोपवलं पाहिजे याच्यासाठी कोणताही आदिवासी समाजसेवक, आदिवासी आमदार, आदिवासी मंत्री किंवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ता एक दुसऱ्याशी संवाद साधत असेल असं मला वाटत नाही. आणि हा जो शासन परिपत्रक आहे, हा शासन परिपत्रक काढताना GAD ने अथवा GAD च्या निर्देशानुसार जर वित्त विभागाने काढला असेल तर त्याने या राज्यातल्या कायद्याचा विसर पडला आहे का? जेव्हा या राज्यामध्ये 2001 कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये जात पडताळणीच्या कायद्यामध्ये क्रिमिनल प्रॉसिक्युशनची Section 10, Section 11 आणि फायनान्शियल रिकव्हरीच्या प्रोव्हिजन्स आहेत. मग या फायनान्शियल रिकव्हरीच्या प्रोव्हिजन्स असतानासुद्धा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानासुद्धा अशा प्रकारचा निर्णय GAD कसा काय घेऊ शकते? आणि अशा प्रकारचं जे अंतिम प्रदान आहे ते त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अधिसंख्य कर्मचाऱ्यांवर ॲक्टनुसार, त्यांच्यावर फायनान्शियल रिकव्हरी काढायला पाहिजे शासनाने. तर ते वित्त विभाग त्याच्यात अंतिम प्रदान करण्याबाबतचं शासन निर्णय काढते. याचा जर तर प्रायमाफिशी कुठेतरी लाखो रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे, कुणीतरी याचं रिकमेंडेशन केलेलं आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे कोणाच्या निर्देशानुसार हा वित्त विभागाचा शासन निर्णय शासन परिपत्रक काढण्यात आला याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हा ही चिल्लर बाब नाही आहे. याच्यामध्ये राज्यातल्या सामान्य जनतेच्या टॅक्समधून सरकारच्या तिजोरीत गेलेल्या पैशावर हे जे बोगस सर्टिफिकेटवर नोकरी करणारे, अनुसूचित जमातीच्या संवर्गातून नोकरी करणारे हे जे बोगस जातचोर आदिवासी बोगस आदिवासी आहेत, त्यांच्यावर सामान्य माणसाच्या टॅक्समधून तयार सरकारच्या तिजोरीत असलेला जो पैसा आहे तो वित्त विभाग खर्च करायच्या गोष्टी करून राहिला. हे चुकीचं आहे. याच्यात कुणाचा तरी इनिशिएशन आहे. त्या इनिशिएशनची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे कोणाच्या निर्देशानुसार काढण्यात आलं वित्त विभागाचा निर्णय? कारण स्वतःच GAD ने जो परिपत्रक काढला होता ज्याच्यामध्ये छगन भुजबळ माननीय मंत्री हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि KC पाडवी असोत किंवा विजय वडेट्टीवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, धनंजय मुंडे आहेत आणि वनमंत्री आहेत, हे सगळे त्या कमिटीचे सदस्य आहेत. यांना अहवाल द्यायचा होता. तो अहवाल देण्यासाठी 3-3 वेळा तुम्हाला एक्सटेन्शन घ्यावं लागलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला असताना, सर्वोच्च न्यायालयाने लॉ सेटल केला असताना की कुठल्याही प्रकारचं त्यांना फायनान्शियल बेनिफिट्स देता येत नाही, कारण त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या व्हाईट ॲब एनिशिओ ठरवलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने. आणि एवढं क्रिस्टल क्लिअर पोझिशन लॉची असताना तुम्ही अशा पद्धतीने या जातचोर बोगस आदिवासींचं जे मनोधैर्य आहे ते वाढवण्याचं काम करता. म्हणजे तुम्ही असा अप्रत्यक्षरित्या संदेश देऊन राहिले की तुम्ही कितीही आदिवासींचे हक्क मारून खा, त्यांच्या नियुक्त्या घ्या, त्यांच्या पदोन्नत्या तुम्ही बळकावून घ्या,
तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही, तुमच्यावर कोणी कारवाई करू शकणार नाही, शासन म्हणून आम्ही या बोगस जातचोर आदिवासींच्या पाठीशी आहोत, अशा प्रकारचा संदेश हा या परिपत्रकाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिला आहे. याचा सर्व स्तरावरून आदिवासींनी विरोध केला पाहिजे. याची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी सर्व आदिवासी संघटनांनी एकत्रित बसून केली पाहिजे. एकत्रित बसता येत नसेल तर इंडिव्हिज्युअली केली पाहिजे, पण याच्यावर भाष्य केलं पाहिजे, याचा निषेध केला पाहिजे, याचा विरोध केला पाहिजे. आणि हा हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक प्रायमा फेसी असं दिसते की याच्यात कोट्यावधी रुपयाचा लाखो रुपयाचा गैरव्यवहार करून वित्त विभागाने हा शासन परिपत्रक काढलेला आहे. कारण लॉची एवढी क्लिअर पोझिशन असताना किंवा या राज्यामध्ये कायदा असताना, फायनान्शियल रिकव्हरीच्या प्रोव्हिजन्स असताना वित्त विभाग स्वतःचाच कायदा विसरून अशा प्रकारचं परिपत्रक काढू शकत नाही. ज्या ज्यांनी हे परिपत्रक काढण्यासाठी इनिशिएशन घेतलं आहे किंवा ज्यांनी निर्देश दिला आहे ते चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी याच्यात ज्या अधिकाऱ्यांचं याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रायमा फेसी हा जो निकाल आहे, निर्णय आहे, तो फार सुनियोजित पद्धतीने काढण्यात आलेला आहे अशा असं प्रायमा फेसी दिसते. याचा सर्व आदिवासी संघटनांना मी असं आवाहन करतो की त्याचा विरोध करावा आणि विरोध करून हे जे शासन परिपत्रक आहे हे तात्काळ परत शासनाने घेतलं पाहिजे, याच्यासाठी दबाव वाढवा.